नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण काही इंग्रजी ग्रामर संदर्भात सुद्धा व्हिडिओज अपलोड करणार असल्यामुळे तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि याचे नोटिफिकेशन लगेच्या लगे प्राप्त होतील. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण ॲलिट्रेशन संदर्भात माहिती घेणार आहोत, जो की एक फिगर ऑफ स्पीच आहे, ज्यालाच आपण मराठीमध्ये फिगर ऑफ स्पीच म्हणजेच अलंकार असं म्हणतो. आणि यामध्येच आपण इंग्रजी भाषेमध्ये जे विविध स्वरूपाचे अलंकार वापरत असतो, ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये फिगर ऑफ स्पीच म्हणतो, त्याविषयी माहिती घेणार आहोत. आणि त्यातील प्रमुख प्रकार म्हणजेच ॲलिट्रेशन या फिगर ऑफ स्पीचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. बघा, इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे अगोदर ते पहा. आपण इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि हे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येतं का, हे तुम्ही स्वतःसुद्धा सोबतसोबत वाचून लक्षात करायचं आहे. पहिलं एक्झाम्पल दिलं आहे ब्युटिफुल बर्ड्स, त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे सॅड सॉन्ग, तिसरं एक्झाम्पल आहे स्टेपिंग स्टोन आणि चौथं एक्झाम्पल आहे सिटी साईट. त्यानंतर पाचवं एक्झाम्पल आहे नो वन नोज. आता आपण हे विविध स्वरूपाचे एक्झाम्पल्स पाहिले आणि यामध्ये नेमकं काय आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे हे आपण आता जाणून घेऊया. बघा, ब्युटिफुल बर्ड्स या वाक्यामध्ये बी म्हणजेच ब्युटिफुल आणि बर्ड्स इथे बी बी चा उच्चार आपण करीत आहोत. त्यानंतर सॅड सॉन्ग्स इथे सुद्धा स स चा उच्चार आपला होत आहे. त्यानंतर स्टेपिंग स्टोन्स याच्यामध्ये सुद्धा स्ट स्ट हा उच्चार आपला रिपीट होत आहे. त्यानंतर सिटी साइट सी स अशा स्वरूपाचा आवाज इथे रिपीट होत आहे. इथे बघा नो वन नोज नो नो असा इथे रिपीटेशन होत आहे. तर बघा, अशा स्वरूपाची जी फिगर ऑफ स्पीच असते, तर जेव्हा आपण असे वाक्य पाहतो त्यामध्ये ही जी फिगर ऑफ स्पीच वापरले त्याला आपण ॲलिट्रेशन म्हणायचं. कारण ॲलिट्रेशन म्हणजेच द डिव्हाइस इज कॉल्ड ॲलिट्रेशन अँड बिलॉंग्स टू सेट ऑफ सिमिलर डिव्हाइसेस नेम्ड फिगर ऑफ स्पीच. म्हणजेच इथे सारख्या स्वरूपाचा उच्चार होतो आणि यामध्ये फिगर ऑफ स्पीच ॲड टू द ब्युटी ऑफ अ पोयम. तर ही जी फिगर ऑफ स्पीच आहे ही तुमच्या कवितेला अधिक नादमाधुर्य अधिक लयबद्धता आणण्यासाठी उपयुक्त अशी मदत करीत असते. आणि इथे आपल्याला हे पण लक्षात आलं की सिमिलर डिव्हाइसेसचा जो उच्चार आहे तो होत असतो. जसं की इथे बी बी आहे, इथे यस यस आहे, स्ट स्ट आहे, सी सी आहे आणि नो नो आहे, अगदी अशा स्वरूपामध्ये. तर अशा प्रकारे आपण ॲलिट्रेशन या फिगर ऑफ स्पीचबद्दल माहिती घेतली. त्यानंतर आपण ऑनोमॅटोपोइया म्हणजे काय याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. बघा, इथे काही महत्त्वपूर्ण असे एक्झाम्पल्स आपल्याला सांगितलेले आहेत. तुम्ही इथे पहा, बँग स्विश बीप रोअर ट्विट हे काही एक्झाम्पल आहेत. तर हे जे एक्झाम्पल आहेत बघा, सच वर्ड्स आर कॉल्ड ॲज ओनोमॅटोपोएटिक वर्ड्स. यांना आपण ऑनोमॅटोपोएटिक वर्ड्स म्हणतो. ते का बरं म्हणतो याबद्दल आता आपण माहिती घेऊया. इफ दे ऑकर इन सम लाईन ऑफ पोयम द फिगर ऑफ स्पीच इन दॅट लाईन इज कॉल्ड ॲज ऑनोमॅटोपोइया. तर याला आपण ऑनोमॅटोपोइया म्हणतो कारण यातून कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आपल्याला आवाज कसा येतो किंवा कशी गर्जना होते ह्या स्वरूपात म्हणजे आवाजांची नादमाधुर्य स्वरूपात माहिती मिळत असते. आणि ह्या स्वरूपाचे वर्ड्स जेव्हा त्या लाईनमध्ये वापरलेले असतात तेव्हा तिथे येणारा फिगर ऑफ स्पीच हा ऑनोमॅटोपोइया फिगर ऑफ स्पीच असतो. तर अशा प्रकारे आपण दोन फिगर ऑफ स्पीचचा अभ्यास या व्हिडिओमध्ये केला, ज्याच्यामध्ये आपण प्रथमतः यातील ॲलिट्रेशन या फिगर ऑफ स्पीचचा अभ्यास केला. आपल्याला एक कळालं की ॲलिट्रेशन या फिगर ऑफ स्पीचमध्ये एक कुठला तरी जो शब्द आहे, सुरुवातीचा शब्द किंवा शेवटचा शब्द, इथे सुरुवातीच्या शब्दांचा ॲलिट्रेशन दिलेला आहे तर तो कॉमन असतो. आणि त्यानंतर दुसरा प्रकार आपण पाहिला ओनोमॅटोपोइया, ज्याच्यामध्ये काही ना काही आवाजाचा नादमाधुर्य किंवा त्यातून तीव्र स्वरूपात प्रकट होणारी ध्वनी याबद्दल माहिती देत असलेली जी पोयमची लाईन आहे किंवा मग कवी
जी कवितेची लाईन आहे त्याला आपण फिगर ऑफ स्पीच जर तिथला आयडेंटिफाय आपल्याला करायला लावलं तर तुम्ही काय करणार मग ऑनोमॅटोपोइया. तर अशा प्रकारे आपण दोन फिगर ऑफ स्पीच अभ्यासली. तुम्हाला ह्या फिगर ऑफ स्पीच म्हणजे समजल्या का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर तुम्हाला एक गेम मी देईल ज्याचे आन्सरसुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. बघा तुम्हाला एक टाईम लिमिट करायचं आहे. इथे तुम्हाला लक्षात येईल नेमकं काय करायचं आहे. सेट अ टाईम लिमिट ऑफ 5 मिनिट्स. तुम्ही 5 मिनिटाचा एक टायमर लावून घ्या ज्याच्यामध्ये युझिंग लेटर्स फ्रॉम द वर्ड ओनोमॅटोपोइया. तर याच्यातून तुम्हाला वर्ड्स घ्यायचे आहेत ओनोमॅटोपोइयाचे. मेक ॲज मेनी 4, 5, 6 लेटर वर्ड्स अँड राईट देम डाऊन. मग तुम्ही ह्याचे 5 ते 6 वर्ड तुम्हाला यातून बनवायचे आहेत, ह्या ओनोमॅटोपोइया या वर्डमधून बनवायचे आहेत. मग तुम्ही तिथे 4 अक्षरी, 5 अक्षरी किंवा 6 अक्षरी मिनिंगफुल वर्ड बनवायचे तुम्हाला. ओके, द वन हू मेक्स मॅक्झिमम नंबर ऑफ वर्ड्स विद इन द टाईम लिमिट इज द विनर. म्हणजेच तुम्हाला ह्या 5 मिनिटामध्ये तुम्ही किती शब्द तयार केले आणि कोणकोणते शब्द तयार केले हे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे, जेणेकरून तुम्ही खरंच ते शब्द तयार केलेले आहात का आणि ॲक्टिवली हा व्हिडिओ पाहिलेला आहे का हे लगेचच लक्षात येईल. तर